Next is microbial pollution control. Solid waste, sewage and various pollutants are ever increasing with increasing in pollution. आता सॉलिड वेस्ट जे काही घनकचरा आहे, त्यानंतर सिवेज सांडपाणी असेल आणि डिफरंट टाईपचे जे पोल्युटंट्स आहेत, पोल्युटंट्स म्हणजे असे सबस्टन्स जे पोल्युशन घडून आणतात, प्रदूषण, त्याला आपण प्रदूषके म्हणतो. तर ॲक्च्युअली इन्क्रीज होण्यामागं सर्वात महत्त्वाचं रिझन जर असेल तर ते आहे पोल्युशन. अलॉंग विथ इट एवर इन्क्रीजिंग डिसीजेस अँड डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लम्स. आणि यासोबतच जे डिफरंट प्रकारचे डिसीजेस आहेत तर त्यांची पण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आणि जे एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण, तर याचंसुद्धा डिग्रेडेशन म्हणजे ऱ्हास होत आहे आणि एक जागतिक समस्या बनलेली आहे. स्पेशली सिटीज इन डेन्सली पोल्युटेड कंट्रीज लाईक इंडिया आर अफेक्टेड विथ दिस प्रॉब्लम्स. आणि यात अशी शहरं की ज्यामध्ये लोकसंख्या आहे ना, पॉप्युलेशन जास्त असेल, जसं की आपला भारत देश, त्याच्यामध्ये अनेक शहरं आहेत की जिथं दाट लोकसंख्या आहे, तर याच्यावर आपल्याला पोल्युशनचा जास्त इफेक्ट दिसेल, है की नाही? Life of the future generation will be difficult if these problems are not solved at right time and to right extent. आणि योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात, राईट टाईम अँड राईट एक्सटेंटमध्ये जर हा प्रॉब्लेम सॉल्व केला गेला नाही तर येणाऱ्या पिढींसाठी, फ्युचर जनरेशनसाठी, हे त्यांचं जे जीवन आहे ते धोकादायक असेल. लेट अस सी द रोल ऑफ मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. मग आता हा पॉईंट जो आहे एन्व्हायरमेंटचा, तर यामध्ये ॲक्च्युअल मायक्रोबचा काय रोल असू शकतो ते आता आपण डिस्कस करू. You already know that microbes are used for disposal of solid waste through biogas plants and compost production. आणि मायक्रोब्सच्या साह्यानं जे सॉलिड वेस्ट असतो तर त्याचं सॉलिड वेस्टचा जो डिस्पोजल आहे ना, त्यापासून बायोगॅसची निर्मिती केली जाते. त्यानंतर कंपोस्ट म्हणजे जे खत आहे त्याची पण निर्मिती करता येते, ठीक नाही? कंपोस्ट खताची निर्मिती करता येते. तर हे असे काही फायदे आहेत की जे सॉलिड वेस्ट जे आहे पोल्युशन न करता त्याचा वापर आपण मायक्रोबच्या साह्यानं बायोगॅस अँड कंपोस्ट प्रोडक्शनसाठी करायलो. हाऊ अर्बन वेस्ट दॅट इज अक्युमुलेटेड इन टर्म्स ऑफ टन्स मे बी डिस्पोज्ड ऑफ. आणि शहरामध्ये कचरा जर पाहिला तर क्विंटलमध्ये आहे का नाही, तुम्ही कितीतरी टन्सच्या टर्ममध्ये आपल्याला सांगावं लागेल, इतका कचरा दररोज गोळा होत असतो शहरी भागामध्ये. मग याचं जे डिस्पोजल आहे याची विल्हेवाट कशी लावायची, मग यापासून त्याचा काही वापर करता येईल का, कचऱ्याचा पुनर्वापर, तर त्या संदर्भात पुढची कन्सेप्ट आहे लँड फिलिंग साईट्स. डिग्रेडेबल वेस्ट बीन अक्युमुलेटेड इन अर्बन एरियाज इज यूज फॉर दिस पर्पज. आता जे लँड फिलिंग साईट्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते डिग्रेडेबल वेस्ट आहे ज्याचं विघटन होऊ शकतं, तर असा कचरा आपल्याला गोळा करून, है ना, शहरातून, तर तो या लँड फिलिंग साईटला वापरायचा आहे. लार्ज pits are dung in open space far away from the residential area and those pits are lined with plastic sheets as a precaution against pollution of soil due to leaching of toxic and harmful materials. आता जे लार्ज पिट्स म्हणजे जे खड्डे असतात ते ओपन स्पेसमध्ये त्या ठिकाणी इथे दाखवल्याप्रमाणे, पण हे जे खड्डे या ठिकाणी पीट्स आहेत ना, ह्याचे जेव्हा डगिंग होईल तर हे जे रेसिडेन्शियल एरिया असतो, एक नाही, जसं कॉलनीज वगैरे असतात त्याच्यापासून थोडंसं दूर, आणि त्यानंतर या पीट्सला व्यवस्थित प्रमाणे लाईन केलं जातं प्लास्टिक सीडच्या साह्यानं. आणि हे जे प्लास्टिक सीड्स आहेत तर याचा यूज जो आहे ना, तर ॲक्च्युअल जे सॉईलचं पोल्युशन होणार नाही, हे की नाही? कारण बऱ्याच वेळेस काय होतं की जे टॉक्झिक आणि हार्मफुल मटेरियल्स आहेत त्याची लिचिंग होते, म्हणजे जमिनीमध्ये ते मुरतात आणि त्या केमिकल्समुळे जमिनीची पोषक तत्व कमी होते, बरोबर आहे का? त्या कचऱ्यामध्ये समजा विविध प्रकारचे केमिकल्स असतील तर मग त्याचं प्रिकॉशन म्हणून एक प्लास्टिक शीट आहे की जी प्लास्टिक शीट काय करेल, फक्त जो कचरा आहे त्या कचऱ्यालाच कंट्रोल करेल, पण कचऱ्याचं जे टॉक्झिक आणि हार्मफुल वेस्ट आहे ते मटेरियल नंतर त्याचं लिचिंग कशामध्ये होणार नाही, सॉईलमध्ये होणार नाही, तर यासाठी त्या ठिकाणी प्रिकॉशन मटेरियल म्हणून प्लास्टिक सीड्सचा वापर केला जातो. कॉम्प्रेस वेस्ट इज डम्प्ड इन द पीट. आता पीटमध्ये जेव्हा कचऱ्याला डम्प केलं जातं तेव्हा त्याला काय केलं जातं, कॉम्प्रेस. कॉम्प्रेसचा उद्देश काय असेल, त्यांना कमीत कमी जागा काय केली पाहिजे, ऑक्युपाय केली पाहिजे. इट इज कवर्ड विथ लेयर्स ऑफ सॉइल सॉडस्ट लिफी वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स. आणि त्याला जी कवरिंग आहे
कॉम्प्रेस्ड वेस्टला, तर ती असेल सॉईल असेल, मातीची लेअर्स असतील, त्यानंतर सॉ डस्ट असेल, लिफी वेस्ट असेल, है ना, जे पानांचा कचरा वगैरे थोडंसं असं, आणि स्पेसिफिक काही विविध प्रकारचे बायोकेमिकलचा पण वापर केला जातो. बायोरिॲक्टर्स आर मिक्स्ड ॲज सम प्लेसेस, आणि काही ठिकाणी बायोरिॲक्टरचा सुद्धा वापर केला असतो. मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉईल अँड अदर टॉप लेअर्स डिकम्पोज द वेस्ट. मग आता आपण पाहिलं की वरच्या लेअरमध्ये काही प्रमाणात काय प्रेझेंट आहे, सॉईल प्रेझेंट आहे, बरोबर आहे का? तर सॉईलमध्ये प्रेझेंट असणारे मायक्रोब्स आणि टॉप लेअरला प्रेझेंट असणारे मायक्रोब्स, तर हे ॲक्च्युअल काय करतात, त्या वेस्टचं काय करतील, डिकम्पोजिशन करतील. कम्प्लिटली फिल पीट इज सेल्ड विथ सॉईल स्लरी, आणि पूर्णपणे भरलेलं जो पीट असेल, ओके, तर त्याला सील केलं जातं आणि त्याच्यावर कवरिंग कशाची असेल, सॉईल स्लरी, ओके, म्हणजे सॉईलचं एक लेअर दिलं जाईल. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म आफ्टर फ्यू डेज, आणि काही दिवसानंतर त्याच्यापासून जर पाहिलं तर अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचं वेल क्वालिटीचं बेस्ट क्वालिटीचं कंपोस्ट खत निर्मिती होते. सच लँडफिलिंग साइट्स कॅन बी रियूज आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट, आणि एकदा का कंपोस्ट रिमूव्ह केला तर त्या लँडफिलिंग साइटचा पुन्हा एकदा काय होऊ शकतो, त्या ठिकाणी पुनर्वापर होऊ शकतो, रियूज होऊ शकतं. आता मॉडर्न लँडफिल साइट्समध्ये जर पाहिलं आपण तर इथे प्लास्टिक सीट दाखवली पहा, आता ही प्लास्टिक सीट काय करेल या ठिकाणी, जर याच्यामध्ये काही टॉक्झिक हार्मफुल केमिकल्स आहेत तर जमिनीच्या खालच्या लेअर्समध्ये जाणार नाहीत, ओके. त्यानंतर आता हे ग्राउंड वॉटर दाखवलं आहे की नाही, तर तिथपर्यंत त्याचं काय होणार नाही, ब्लिचिंग होणार नाही, अशा पद्धतीची केअर घेतली जाते. त्यानंतर वरच्या भागात जर पाहिलं आपण तर प्रोसेसिंग ऑन सीवेज, आता कचरा जो आहे त्या कचऱ्यावर एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते, जशी की एक प्रक्रिया आपण पाहिली त्याला कॉम्प्रेस करणं, त्यानंतर एक प्रक्रिया पाहिली आपण की काही ठिकाणी बायोरिॲक्टर्सचा यूज करणे, है ना, तर त्या सर्व प्रोसेसिंग असेल सीवेजवरचं. त्यानंतर सॉईलची त्या ठिकाणी काय दिल्या जाते, कवरिंग दिल्या जाते, आणि त्याच्या आतमध्ये जो वेस्ट आहे की नाही त्याला आपण काय म्हणतो, गार्बेज म्हणतो, आणि डेफिनेटली जे सीवेजचं कलेक्शन प्लास्टिक सीट याच्यामध्ये कंपोस्टची निर्मिती होईल, आणि ते एक्झाम्पल दाखवले की ते कशाचं फॉर्मेशन झालेलं आहे, मिथेन गॅसचं फॉर्मेशन झालेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट घेऊ आपण सीवेज मॅनेजमेंट. इन विलेजेस डोमेस्टिक सीवेज इज डिस्पोज ऑफ आयदर इज नियर बाय सॉइल ऑर इन बायोगॅस प्लांट. आता खेड्यामध्ये काय असतं की जो डोमेस्टिक वेस्ट आहे हा एकतर जवळच्या कुठेतरी जमिनीवर केला जातो, हे की नाही, गावाजवळच्या, किंवा दुसरं जर पाहिलं आपण तर बायोगॅस प्लांट्स, हे की नाही, त्यासाठी सुद्धा डोमेस्टिक सीवेजचा वापर केला जातो. हाउएव्हर इन सिटीज सीवेज नीड टू बी कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट अँड ऍक्टेड अपॉन बाय मायक्रोबियल प्रोसेसेस. आता आपल्याला माहिती आहे की खेड्यामध्ये तर खत निर्मिती वगैरे कुठे होऊ शकते की नाही, बरेचसे असे शेतामध्ये पण जर पाहिलं आपण किंवा गावात शेजारी तर असतात की काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक कलेक्शन असतं आणि त्या कलेक्शनमधून काय होऊ शकतं, तिथं विविध शेतकरी ते जैविक खत निर्मिती वगैरे करत असतात. ठीक आहे, आता शहरामध्ये मात्र जे सीवेज आहे तर त्याला एक विशिष्ट प्रकारचं काय आहे, प्रोसेसिंग युनिट, है ना, एक प्रक्रिया केंद्र असणं महत्त्वाचं असतं, आणि ही जी प्रक्रिया आहे ती कशाच्या सहाय्याने केली जाते, मायक्रोबियल प्रोसेसेसच्या सहाय्याने. कसं पाहू आपण, मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजन्स ऑफ क्लोरेला टायफॉइड एक्सेट्रा आर मिक्स्ड विथ सीवेज. आता जे सांडपाणी आहे तर त्या सीवेजसोबत काय केलं जातं माहिती आहे का, की असे मायक्रोब्सचा वापर करायचा की ते मायक्रोब्स फक्त कोणत्याही प्रकारच्या कंपाऊंडला फक्त डिकम्पोजच करतील का, नाही, तर त्यामध्ये प्रेझेंट असणारे काही जे पॅथोजन्स आहे, रोगजंतू, कॉलरा पॅथोजन, सॉरी टायफॉइडसारखे जे रोगजंतू असतील तर त्यांना नष्टसुद्धा करू शकतील, अशा प्रकारच्या मायक्रोब्सचा वापर करून सीवेजमधले म्हणजे पदार्थांचं डिकम्पोजिशन पण करायचं, आणि रोगजंतू जर असतील विशिष्ट आजाराचे तर त्यांनासुद्धा काय करायचं, नष्ट करायचं, या सर्वांसाठी मायक्रोब्सचा वापर केला जातो. दे रिलीज मिथेन अँड CO2 बाय डिकम्पोजिशन ऑफ द कार्बन कंपाऊंड्स प्रेझेंट इन सीवेज. आणि
आता वरती आपण तो पाहिलं आहे बघा, लँड फिलिंग साईट जे आहे ना त्याच्यामध्ये एक मॉडर्न टेक्निक दाखवलेली होतं ना, मिथेन गॅसचं फॉर्मेशन म्हणजे एक प्रकारचे लँड फिलिंग आहेच प्रोसेस आहे ती. तर याच्यामध्ये मिथेन रिलीज होतो आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे ओके, तर या दोघांचं फॉर्मेशन होतं, मिथेन अँड CO2. आणि ॲक्च्युअल काय होतं की सिवेजमध्ये बरेचसे कंपाऊंड्स आहे की ज्याचा कॉन्स्टिट्युएंट्स कोण आहे, कार्बन आहे, है ना. आता मिथेनचा फॉर्म्युला CH4, तो स्वतः एक हायड्रोकार्बन आहे. कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा कार्बनचाच पार्ट आहे, म्हणजे कार्बनच्याच कंपाऊंडपासून कार्बनचेच कंपाऊंडचं काय होईल या ठिकाणी फॉर्मेशन व्हायलं सिवेजचं डिकम्पोजिशन करून. फेनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झेनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन सिवेज. आता जे सिवेज आहे ना तर त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे झेनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट असतात. मग या झेनोबायोटिक केमिकल्सला डिकम्पोज करण्यासाठी विशिष्ट टाईपचे बॅक्टेरिया असतात. ते बॅक्टेरिया कोणते आहेत? फिनल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. द स्लज दॅट सेटल्स डाऊन इन दिस प्रोसेस कॅन अगेन बी यूज ॲज फर्टिलायझर्स. आणि जो स्लजचं फॉर्मेशन होतं ओके, जसं एक प्रकारची मळी असते ना, की नाही त्या पद्धतीनं, तर स्लज जे सेटल डाऊन होतं बॉटमला जमा होतं, तर त्याचा वापर काय म्हणून केला जातो, त्या ठिकाणी खत म्हणून सुद्धा केला जातो. वॉटर रिलीज आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये जे वॉटर रिलीज होईल तर मायक्रोबियल ट्रीटमेंट झाल्यामुळं ते एन्व्हायरमेंटली कसं असेल, सेफ असेल. मायक्रोब्स आर यूज फॉर बायो रेमिडेशन ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू सीवेज. आता सिवेजमुळं जे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होऊ लागलं होतं तर त्याची एक बायो रेमिडीज आहे, कोण? स्वतः मायक्रोब्स. म्हणजे मायक्रोब्स आता आपण पाहिलं की म्हणजे रिसायकलिंगमध्ये फर्टिलायझरचं फॉर्मेशन झालं, त्यानंतर मिथेन CO2चं फॉर्मेशन झालं, त्यानंतर वॉटरसुद्धा रिसायकल झालं, आणि त्याच्यामुळं मायक्रोब्स जे आहेत, तर हे सिवेजमुळं जे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होतं त्याचं त्याने काय घडून आणलं, बायो रेमिडेशन घडून आणलं. फायनली बोलू आपण क्लीन टेक्नॉलॉजीबद्दल. ह्युमन बीइंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोसेस इन टेक्नॉलॉजी. आता तंत्रज्ञानामध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय फास्टली काय होत आहे, डेव्हलपमेंट होत आहे. हाउएव्हर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग विथ सेम स्पीड. पण जितक्या स्पीडनं आपण प्रगती करलो तितक्या स्पीडनं काय व्हायलं, एन्व्हायरमेंटचं प्रदूषण सुद्धा व्हायलं. लेट अस सी द वेज ऑफ कंट्रोल ओव्हर एअर सॉइल अँड वॉटर पोल्युशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. मग सूक्ष्मजीवांच्या सहाय्यानं, मायक्रोबच्या सहाय्यानं आपण तिन्ही प्रकारचं पोल्युशन, एअर असेल, सॉइल असेल, वॉटर पोल्युशन, कसं कंट्रोल करू शकतो हे आता आपण डिस्कस करू. मायक्रोब्स हॅव नॅचरल अबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स. आता जे सिंथेटिक केमिकल्स आहेत ज्यांना आपण मॅनमेड केमिकल्स म्हणतो, तर ॲक्च्युअल यांना डिकम्पोज करण्याची जी नैसर्गिक क्षमता आहे, नॅचरल ॲबिलिटी, ही मायक्रोब्समध्ये असते. हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफर्ड विथ द हेल्प ऑफ दिस ॲबिलिटीज. आणि हायड्रोकार्बन असतील, मिथेनसारखे किंवा अदर केमिकल्स असतील ओके, तर यांचं आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. कशाच्या सहाय्यानं? मायक्रोब्समध्ये असणाऱ्या त्या ॲबिलिटीज आहे ना, म्हणजे एखाद्या वेळेस जे विशिष्ट प्रकारचे केमिकल्स असते ह्युमन्सनं तयार केलेले, की ज्यामध्ये सॉरी इथं म्हणजे हायड्रोकार्बन मिथेन नव्हता, तर विविध प्रकारचे हायड्रोकार्बनयुक्त केमिकल्स असतील ओके, तर अशा केमिकल्सचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याची क्षमता या मायक्रोब्समध्ये आहे. सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युल्स. आता फ्युलमधून तुम्हाला माहीत आहे की सल्फर जर रिलीज झाला तर काय होतं, सल्फर डायऑक्साईडचं फॉर्मेशन होतं. आणि ते आपण ॲसिड रेमध्ये पण पाहिलं की त्याची रिॲक्शन जर वॉटर सोबत झाली तर सल्फ्युरिक ॲसिड, ॲसिड रेम म्हणजे डिटेलमध्ये पाहिलं आहे. आता काही मायक्रोब्स असे आहेत की ते फ्युलमधून कशाला रिमूव्ह करू शकतात, सल्फरला रिमूव्ह करू शकतात, हा एक फायदा आहे. समजा मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एक्सेट्रा लीच इन टू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटलॉइड्स. आता काही कमी प्रतीचे ना, कमी क्वालिटीचे जर पाहिलं आपण मेटलॉइड्स, तर त्यांच्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये काही घटकाचे जे आहे लिचिंग होते पाहा, जसं की काही मेटल्स आहेत ओके, कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक सारखे ओके, तर हे एन्व्हायरमेंटमध्ये त्यांचं काय होतं, लिचिंग होतं. आणि हे लिचिंग कशामुळे होतं, लो क्वालिटीच्या मेटलॉइड्समुळं. दीज आर कन्व्हर्टेड इन टू कंपाऊंड्स बिफोर लिचिंग विथ द हेल्प ऑफ थायोबॅसिलाय अँड सल्फोबॅसिलाय. आणि जर आपण काही मायक्रोबच्या सहाय्यानं, आता मायक्रोबचे टाईप म्हणजे दाखवले आहेत की यामध्ये थायोबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय अशा पद्धतीचे मायक्रोबच्या सहाय्यानं आपण काय करू शकतो, की
त्याचं कन्वर्जन अशा कंपाऊंडमध्ये करू आपण, म्हणजे लिचिंग होण्याच्या अगोदर त्याचं विशिष्ट कंपाऊंडमध्येच रूपांतर केलं तर फर्दर लिचिंग होईल का? नाही, म्हणजे आपण ती लिचिंग स्टॉप केली आणि एन्व्हायरमेंटचं पोल्युशन स्टॉप केलं. म्हणून अशा पद्धतीचे जे मेटल्स आणि मेटलाइट्स आहे त्यांचं रूपांतर अशा कंपाऊंडमध्ये करायचं जेणेकरून त्यांचे लिचिंग होणार नाही. ओके, त्यासाठी वापरला आपण थायो बॅसिलाय आणि सल्फो बॅसिलाय. नेक्स्ट, स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल अकर्स इन ओशन ड्यू टू व्हेरियस रीझन्स. आता बरीचशी कारणं आहे, कधी कधी काय होतं ते जहाज वगैरे असतात त्यांचे ॲक्सिडेंट होतात, कधी कधी पाण्यातली पाईपलाईन फुटते एक नाही क्रूड ऑइलची, तर अशा वेळेस काय होतं की जे तेल तवंग आहे ते पूर्ण समुद्रामध्ये पसरतात, ठीक आहे, महासागरामध्ये. दिस ऑइल मे प्रूव फर्टल अँड टॉक्सिक टू ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. आणि जे ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यातले सजीव आहे तर त्यांच्यासाठी हे जे पेट्रोलियमची जी लेअर्स असते एक नाही ते तो त्यांच्यासाठी विषारी आहे. काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांची डेथसुद्धा होऊ शकते, हे की नाही, त्यांना ब्रिदिंग वगैरे करता येत नाही प्रॉपर. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेअर फ्रॉम सर्फेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड. आता कोणत्याही यांत्रिक पद्धतीनं मेकॅनिकल मेथडनं एकदा का समुद्रामध्ये पूर्ण ऑइल पसरलं समजा क्रूड ऑइल, हे की नाही, डिझेल पेट्रोलसारखं, तर त्याला इतकं रिमूव्ह करणं इतकं इझी आहे का? ऑइल लेअर इझिली रिमूव्ह होत नाही मेकॅनिकल मेथडनं, तर अशा वेळेस हवेवर बॅक्टेरिया लाईक सिडोमोनोस स्पेसिस अँड अल्कॅनोहोरॅक्स बर्क्युमेन्सिस हॅव द ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द पिरिडिन्स अँड अदर केमिकल्स. आता जेव्हा ऑइल लेअर्स हे पूर्ण समुद्रामध्ये पसरले समजा पाण्याच्यावर, आणि आपण पाहिलं की मेकॅनिकल मेथडनं त्याला रिमूव्ह करणं इझी आहे का? नाही. तर अशा वेळेस त्याच्यामध्ये काही घटक असतात बा, पिरेडिन आणि काही केमिकल्सचे घटक असतात ऑइलमधले, काही असे घटक की ज्यांना डिस्ट्रॉय करणं आवश्यक असतं, आणि ते डिस्ट्रॉय करण्याची ॲबिलिटी काही बॅक्टेरियामध्ये आहे, त्यामध्ये सिडोमोनस स्पेसिस असेल आणि अल्कॅनोहोरॅक्स बोर्कुमेन्सिस अशा पद्धतीचे काही बॅक्टेरिया आहेत की जे पिरेडिन आणि ऑदर केमिकल्सला ऑइल लेअर्समधून डिस्ट्रॉय करून ते समुद्राचं वॉटर काय करू शकतात, क्लीन करू शकतात. हेन्स दिस बॅक्टेरिया आर यूज टू क्लिअर द ऑइल स्पिल. आणि म्हणून हे तेल तवंग ऑइल स्पिल्स जे आहेत तर त्यांना क्लिअर करण्यासाठी बॅक्टेरियाचा यूज केला जातो. दीज आर कॉल्ड एज हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरियल HCB. आणि अशा पद्धतीच्या बॅक्टेरियाच्या ग्रुपला एक नाव आहे, ते आहे HCB. H स्टँड फॉर हायड्रो, सी कार्बोनोक्लास्टिक आणि बी स्टँड फॉर बॅक्टेरिया, सॉरी एस स्टँड फॉर हायड्रोकार्बन, ओके सी फॉर सॉरी अगोदरच बरोबर होतं ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया, ओके HCB. HCB डिकम्पोज द हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन. आता हे जे हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया आहे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते हायड्रोकार्बनचं डिकम्पोजिशन पण करू शकतात आणि त्यानंतर जे कार्बन आणि ऑक्सिजन आहे यांची रिॲक्शन पण घडवू शकतात. मग कार्बन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन घडली तर कशाचं फॉर्मेशन होईल? कार्बन डायऑक्साईड. तो दिलं आहे कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इज फॉर्म इन दिस प्रोसेस. आता हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन पण प्रेझेंट आहे, हायड्रोजन कार्बन आणि ऑक्सिजन या तिघांच्या कॉम्बिनेशननं तयार व्हायले तुमचे रेस्पिरेशनचे प्रोडक्ट्स, ते कोण आहेत? CO2 अँड H2O. प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म फ्रॉम द केमिकल सबस्टेन्सेस. आता प्लास्टिक बॉटल जे आहेत ना हे विशिष्ट प्रकारच्या केमिकल सबस्टन्सपासून तयार केले जातात, त्यांचं नाव आहे पॉली इथिलिन टेरेप्थेलेट पॉलिस्टर, ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे PET. नाव अ डे मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ प्लास्टिक. आता आज जर पाहिलं आपण तर जो शहरिक आहे, आता आपल्या साष्टीसारख्या गावामध्ये सुद्धा प्लास्टिक ही फार मोठी समस्या होऊन बसलेली आहे की नाही. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट स्पेसिस लाईक विब्रायो इडिओनेला सॅकेनिसिस कॅन डिकम्पोज द PET. आता हे जे पॉलिइथिलिन टेरिप्थॅलेट पॉलिस्टर आहे पेट, ज्याच्यापासून प्लास्टिकचे बॉटल तयार केले जातात आणि जो की अर्बन गार्बेजचा एक महत्त्वाचा घटक आहे, तर यांना नष्ट करणाऱ्या काही है ना PET नष्ट करणाऱ्या त्यांचं डिकम्पोज करणाऱ्या काही बॅक्टेरियाच्या स्पेसिस आहेत का? तर आहे, त्यामध्ये आहे विब्रियो ॲडिओनेला आणि सॅकेन्सिस. सिमिलरली स्पेसिस ऑफ बॅक्टेरिया लाईक ॲक्टिनोमायसिट्स
ॲक्टिनोमायसिस स्ट्रेप्टोमायसिस नोकॉर्डिया ॲक्टिनोप्लेन्स हॅव ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग रबर फ्रॉम गार्बेज. आता कचऱ्यामध्ये आणखीन एक पाहत असाल तुम्ही की रबराचं प्रमाण खूप जास्त आहे ना, आणि विशेष म्हणजे टायर असतील तर टायर्सचं जे आहे ना एक विशिष्ट ग्रीप असतात पा टायरला, एका विशिष्टमध्ये लाईफमध्ये यूज होतात, नंतर ते उरलेला पार्ट आहे तो वाहनांना वापरला जात नाही, मग तो फेकायचा आहे ना कसा. तर कचऱ्यामध्ये जो रबर आहे तर याचं डिकम्पोज करण्याची ॲबिलिटीसुद्धा काही मायक्रोब्समध्ये आहे, काही विशिष्ट टाईपचे ते बॅक्टेरिया आहेत, मग त्या बॅक्टेरियाच्या स्पेसीज कोणत्या कोणत्या आहेत, हां बॅक्टेरियांचे नाव नाही ते स्पेसीज आहे, किंगडम सॉरी आणि म्हणजे क्लासिफिकेशनचा जो क्रायटेरिया त्याच्यामध्ये आपण हेरिटेजची पाहिले होते की नाही, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे काय वापरू शकतो आपण, स्पेसीज वापरायलो क्लास वापरायलो का जीनस वापरायलो वगैरे वगैरे. ठीक आहे, तर कोणत्या कोणत्या स्पेसीज आहे बॅक्टेरियाच्या, ॲक्टिनोमायसिट्स स्ट्रेप्टोमायसिस नोकॉर्डिया आणि ॲक्टिनोप्लेन्स, असे काही बॅक्टेरियाच्या या व्हरायटीज आहेत की जे गार्बेजमधून रबरला काय करू शकतात, डिकम्पोज करू शकतात. आता सल्फ्युरिक ॲसिडपासून जे आहे ना ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू.